प्रथम आलेली खोकल्याची उबळ त्यानं महत् प्रयासानं दाबली, पण ती तशीच वेगाने पुन्हा वर उफाळून आल्यावर त्याने दबक्या आवाजात त्या खोकल्याला वाट करून दिली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमल्यावर एखादी अघोरी शक्ती पाहून एखादं घुबड चित्कारलंय असा भास होत होता. तोंडावरचा हात त्यानं बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते तशी घरघर त्या छातीच्या पिंजऱ्यातून सारखी बाहेर यायची. अधूनमधून खोकल्याची उबळ उफाळून वर यायची. एरवी तो मनसोक्तपणे खोकलाही असता, पण यावेळीची परिस्थिती वेगळी होती. या अशा काळ्याक भिन्न परिसरात तो एकटाच चालत होता. सोबतीला त्या काळोखाशिवाय चिटपाखरूही नव्हतं. त्याला त्याच्या श्वासाची घरघर पण भीतीदायक वाटत होती. मग खोकल्याची उबळ तर खूप मोठी होती. त्या आवाजाने आपण इथे आहोत याची कोणाला चाहूल लागली तर कोणाच्या तरी शिकारीचे भक्ष्य होऊ अशी जाणीव त्याला कुठेतरी होत असावी. पायाखालची वाट परिचयाची असली तरी अशा या अभद्र रात्री या वाटेवरून जाण्याची पहिलीच वेळ होती. दिवसा कितीतरी वेळा तो या वाटेनं गेला होता. दिवसा जाणवणारा प्रसन्नपणा रात्री तेवढाच भयानक आणि कापरी वाटत होता. पण आता इलाज नव्हता, पुढे सरकणं भाग होतं. तो बरंच अंतर पुढे आला होता. मागे जाण्यातही काहीच अर्थ नव्हता. एक एक पाऊल पुढे टाकत तो अंतर कमी करू लागला. तो देवा पाटील, वय साधारणतः 60 आसपास असेल. आज बायकोच्या आग्रहाला बळी पडून तो लेकीकडे साडी चोळी घेऊन आला होता. लेक जवळच्या गावातच दिलेली होती. वाटेतलं हे जंगल ओलांडलं की लेकीचं सासर होतं. सकाळी सकाळी तो लेकीच्या दारात होता. साडी चोळी लेकीला दिली. बापाला पाहून लेक सुखावून गेली. जावई आणि त्याने दुपारचे जेवण केले. सकाळपासून पायपीट केल्यामुळे त्यानं तिथेच बाजेवर अंग टाकलं. मस्त झोप लागली. संध्याकाळच्या 5 सुमारास जाग आली. तो गडबडीत उठला. त्याला आजच अर्धा रस्ता पार केला तेव्हा रात्रीचा 9 सुमार झाला होता. त्याला आता एकटेपणाची जाणीव होऊ लागली. कोणीतरी सोबत पाहिजे होतं असं मन म्हणत होतं. लेकीचा आग्रह उगाच मोडला. त्याला आता पश्चाताप होऊ लागला. खोकल्याची उबळ पुन्हा एकदा उफाळून आली. तोंडावर जोरात हात दाबून त्यानं बारीक आवाजात खोकल्याला वाट करून दिली. बिडी पिण्याची तल्लब झाली, पण बिडी पेटल्याचा उजेड होईल आणि कोणाच्या तरी नजरेत आपण पडू या विचारानं त्यानं बिडीचा विचार सोडून दिला. चिखल्यात पाय पडल्यावर चपलांचा चपक चपक आवाज अंधारात भीतीदायक वाटत होता. त्याला आता कोणत्याही आवाजाची भीती वाटू लागली. थोडासा आवाज जरी झाला तरी त्या आवाजाच्या दिशेनं त्याचे कान टवकारू लागले. हळूहळू भीती त्याच्या अंगात शिरू लागली. तो ज्या जंगलातून जात होता त्याबद्दल आसपासच्या गावातील लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. कोणाचंही मत त्या जंगलाबद्दल चांगलं नव्हतं. अनेक अघोरी कथा त्या जंगलातून बाहेर पडून गावकऱ्यांपर्यंत आलेल्या होत्या. त्या कथा त्याच्यापर्यंतही आलेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या भीतीत अजून भर पडली होती. गावाकडे माघारी जायचे होते. डोक्यावर फटका बांधत तो लेकीला म्हणाला होता, निघतो मी गावाकडं. लेकीनं खूप आग्रह केला, आबा रात्रीच्या जंगलातून जाऊ नका, जंगल चांगलं नाही. ती काळजीच्या सुरात म्हणाली, अगं गुरेढोरं रानात बांधलेली आहेत, त्यांना चारा पाणी द्यावं लागतोय, राहून कसं चालायचं. लेकीचा आग्रह मोडून तो गावाकडे निघाला. निघता निघता बराच अंधार दाटून आला होता. भराभर पाय उचलून आपण 1-2 गावात पोहोचू असा त्याचा अंदाज होता. पण पाऊस नेमका पडून गेल्यामुळे वाटेत बराच चिखल झाला होता. त्यामुळे भराभर पाय टाकणं जड जात होतं. वाटेत दिसणाऱ्या उंच झाडांचा आकार त्याला त्याच्या मनात उठणाऱ्या भीतीदायक तरंगाप्रमाणे भासू लागला. मनात येणाऱ्या वेड्यावाकड्या आकृत्या त्या झाडात त्याला दिसू लागल्या. मनातले भास झाडात प्रकट होऊ लागले. झाडांच्या पानांची सळसळ बारीक हुंकारासारखी ऐकू येऊ लागली. चिखलात टाकलेला पाय पुन्हा वर येईल की तसाच रुतून बसेल असा प्रश्न मनात डोकावू लागला. आसपासचं सगळंच वातावरण त्याला विरोधी झाल्यासारखं दिसू लागलं. मनात येणारे विचार वातावरणात दिसू लागले.
त्याला थोडंसं पुढे काहीतरी हलताना दिसलं. स्पष्ट दिसत नसलं तरी काहीतरी आकृती हालचाल करते याची जाणीव त्याला झाली. भीती सरसरून मेंदूपर्यंत गेली. क्षण दोन क्षण तो जागेवर थांबला. जाग्यावर तसाच उभा राहून पुढचा अंदाज घेऊ लागला. त्यानं पुढे लक्ष देऊन काही ऐकू येते का याची चाहूल घेतली. पुढे काही अंतरावर कोणीतरी चिखलातून पाय बाहेर काढतंय असा काहीसा आवाज त्याच्या कानावर आला. पुन्हा थोड्या वेळाने चिखलात पाय टाकल्याचा आवाज आला. त्याला त्या आवाजानं हुरूप आला. पुढे कोणीतरी चालतंय ही जाणीव सुखावणारी होती. कोणीतरी सोबत आहे या विचारानं तो झपाझप पावले टाकून पुढे सरकू लागला. पण चपला चिखलातून वर घेताना त्याची दमछाक होऊ लागली. चालण्या वेग येत नव्हता. त्याने चपला काढून हातात घेतल्या आणि पटापट पुढे चालू लागला. आता तो त्या आकृतीच्या बराच जवळ आला होता. त्याला आता ती आकृती काहीशी स्पष्ट दिसू लागली. पुढे सफेद कपडे घातलेला एक 25-26 वर्षाचा मुलगा चालत होता. त्याने चपला हातात घेतल्या होत्या आणि खालचा चिखल तुडवत मोठ्या जिकरीनं तो पुढे चालत होता. त्याला पाहून पाटील सुखावून गेला. एकदाची कोणाची तरी सोबत मिळाली होती. मगाशी वाटणारी भीती एकदम कमी झाली होती. डोक्यावरचे मनाचे ओझे एकदम खाली ठेवल्यासारखे झाले. तो त्यांच्यामधले अंतर पार करून त्या मुलाजवळ पोहोचला. अंगावर सफेद सदरा, खाली खाकी रंगाची वर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट आणि हातात चपला घेऊन तोल सांभाळून तो चालत होता. त्याला देवापाटलाची चाहूल लागली असूनही त्यानं त्याच्याकडे साधे वळूनही बघितले नाही. तो आपला चपला हातात घेऊन शांतपणे चिखल तुडवीत चालत होता. देवापाटील त्याच्या अगदी निकट गेला तरी त्याची शांतता भंग पावली नाही. तो आपल्या चालण्यात मग्न होता. पाटीलला त्याच्या या शांततेचं नवल वाटलं. कोणीतरी सोबत भेटलं म्हणून आपण किती सुखावून गेलो होतो, पण याला आपण आलो याचं काही सोयरसूतकच नाही. साधं मागे वळून पण त्यानं पाहिलं नाही. ए पोरा, कुठे निघालायस? देवापाटलानं त्याची शांतता भंग करत विचारलं. त्याला वाटलं आता तरी हा काही बोलेल, पण त्याच्या विचारण्याचा त्याच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तो आपल्या नादातच पुढे चालत होता. अशा गडद अंधारात त्याचं असं मौन त्याला विचित्र वाटू लागलं. चकवा लागावा तसा तो एकाच रेषेत आणि धुंदीत चालत होता. आजूबाजूला कोणी आहे, कोणीतरी काही विचारत आहे याची त्याला फिकीरच नव्हती. त्या मुलाची शांतता त्याला जीवघेणी वाटू लागली. सोबत भेटल्याचा आनंद कमी होऊ लागला. उलट हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय असं राहून राहून मनात जाणवत होतं. त्याची पावलं धीमी झाली. काय करावं काहीच कळेना. मन द्विधेत अडकलं. त्याने मनाचा पक्का निर्धार करून त्याला पुन्हा एकदा आवाज दिला. ये पोरा, नाव काय तुझं? असा गपगप का चालतोयस? एवढा सोबत मिळालोय तरी तोंडातून ब्र पण काढत नाहीस? मुका भर आहेस वय? एवढं लांबलचक वाक्य बोलूनही काही एक परिणाम झाला नाही. देवा पाटील वैतागला. भीतीची जागा आता रागानं घेतली. तो झपाझप पावले टाकून त्या पोराच्या अगदी समोर जाऊन थांबला. दोन्ही हात लांब फैलावून त्याची वाटच अडवून धरली. त्या सरशी तो मुलगा जागीच थांबला. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि पाटलाचे फैलावलेले हात आपोआप खाली आले. तोंड भीतीनं वासावे तसे मोठे झाले. नजरेत भीतीची सणक चमकून गेली. पाटील आपोआप वाटेतून बाजूला सरकला आणि त्याला वाट मोकळी करून दिली. आणि आधी जसा शांतपणे चालत होता तसाच आपल्या धुंदीत तो मुलगा चालू लागला. आता भीती आणि कुतूहलानं देवापाटलाचा चेहरा काळवंडून गेला. त्या मुलाच्या नजरेतला थंडावा त्याला बरंच काही सांगून गेला. त्या नजरेत कुठलेही भाव नव्हते. डोळे आणि नजर कोरी होती. जिवंतपणाचे एकही लक्षण त्या नजरेत आढळले नाही. त्यात अशी जादू होती की त्याला अडविण्यासाठी वर गेलेले हात आपोआप खाली आले होते. तो उद्विग्न मनस्थितीत अडकला. एवढ्या घनदाट अंधारात हाच नमुना आपल्याला का मिळाला? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली. त्याच्या सोबत चालावं तर त्याची ती थंड नजर, आणि सोबत नाही चालावं तर हा घनघोर अंधार. मनाचा काहीच कौल लागेना. मनाची नुसती चरफडत होऊ लागली. मुठी आवळून तो तळहातावर आदळू लागला. त्या पोराचा संताप येऊ लागला. हा अशा परिस्थितीत एवढा थंड कसा वागू शकतो?
एवढा निर्विकार चेहरा घेऊन असा भयकारी परिसरात कसा चालू शकतो? त्याच्या डोळ्यात एवढं डोकावून पाहिलं तरी साधी पापणी पण लावू नये म्हणजे काय? एवढा कोरा चेहरा कोण ठेवू शकतो? असे अनेक प्रश्न अशा वेळीही त्याला पडून गेले. तो या अपमानाने व्यथित झाला. तडक झपाझप पावले उचलून तो त्याच्या मागे मागे चालू लागला. चालता चालता पुन्हा त्याच्या जवळ पोहोचला. पुन्हा त्याची ती चाल त्याला दिसू लागली. एव्हाना ते दोघे किती वेळ चालत होते, किती अंतर कापले हे कळायला काहीच मार्ग नव्हता. पण ते एवढा वेळ चालत होते की काही वेळातच उजेडून येणार होते. जंगलाची वेस संपणार होती. देवा पाटील आता चेकाळून उठला होता. त्याचा अहम दुखावला गेला होता. हा कुठला 25-26 वर्षाचा मुलगा मला टाळत होता? तो तणतण करत पुन्हा त्याला बोलू लागला. पण या वेळेस बोलताना मात्र त्याचा आवाज धारदार आणि क्रोधित होता. ये पोरा, तुला येड लागलं का रे? मागापासून तुझे नखरे पाहतोय, नुसता घुम्यागत चालतोय. काही विचारलं तर नुसता थंडपणाने बघतोयस. तुला काय माणूस की हाय का नाही? का असा खुळेगत वागतोयस? एवढ्या रात्री या परिसरात भीती वाटत नाही बाई तुला? भीती वाटली पाहिजे, त्याशिवाय तुला माणसाची किंमत कळून नाही येणार. देवा पाटील बोलत सुटला. पण त्या मुलावर काहीच परिणाम झाला नाही. तो त्याच्याच चालीत होता. पाटील आता त्याच्या पुढे आला. त्याच्यावर डोळे वटारून त्याला भीती दाखवू लागला. तोंडातून चित्रविचित्र आवाज काढून त्याला जेरीस आणू लागला. दात ओठ खात त्याला शिव्या घालू लागला. घुबडासारखे चित्कार तोंडातून काढू लागला. आता त्याला त्याच्या चेहऱ्यावर भीती पाहायची होती. भीतीनं थरथर कापताना त्याला बघायचं होतं. तो त्यासाठी काहीही करणार होता. तो एकदा घाबरला की त्याचा विजय होणार होता. देवा पाटलाचा विजय होणार होता. फक्त एकदाच, एकदाच त्याच्या चेहऱ्यावर त्याला भीती पाहायची होती. मग पुढची बाजी त्याचीच होती. पुढचं राज्य त्याचंच होतं. एव्हाना तांबडं फुटायची वेळ झाली होती. काही क्षणातच पहाट होणार होती. जंगलाची वेसही संपत आली होती. गावाची वेस जवळ आली होती. आता देवा पाटील एरेला पेटला होता. त्याने त्या पोराचे दोन्ही खांदे हातात धरून चोरात हलवले. त्याच्या डोळ्यात जरबेच्या धाकाने पाहिले आणि क्षणात ते घडले. देवा पाटलाला एक जोरात धक्का मारत तो मुलगा सुसाट गावाच्या वेशीकडे धावत सुटला. त्याला धावताना पाहून देवा पाटील चेकाळून उठला. तो मुलगा प्रचंड भीतीनं पळून गेला याची जाणीव त्याला झाली. देवा पाटील क्रोधाने लालबुंद झाला. हातातील शिकार अशी निसटून जाताना पाहून तो संतापाने बेभान झाला. तो पोरगा वाचला होता. तो मुलगा धावत जंगलाच्या वेशीबाहेर आला होता. आता तो सुरक्षित होता. आता भीती पाठीमागे उरली होती. खाली गुडघ्यावर हात ठेवून त्यानं मोठा श्वास घेतला. धावताना मोठी धाप लागली होती आणि त्याने मागे वळून बघितले. पाठीमागे देवा पाटील त्याच्याकडे क्रोधाने बघत होता. आता त्याची नजर बदलली होती. नजरेत अमानवी असे प्रतिबिंब चमकत होते. नजरेतील खुनशी भाव एवढ्या लांबून पण स्पष्टपणे दिसत होते. साल्या, तू वाचलास, अशी हिनकस भावना चेहऱ्यावरून सहज टिपता आली असती. त्याच्या नजरेत जास्त वेळ पाहिलं तर पुन्हा काहीतरी अनर्थ व्हायचा. त्या अगोदर त्यानं घराची वाट धरली आणि जंगलाची कथा त्याच्या मनात तरळून गेली. देवा पाटील शेजारच्या गावातील एक शेतकरी. जंगलाच्या पलीकडील गावात त्याची लेख दिलेली होती. असाच एकदा तो लेकीला साडी चोळी घेऊन गेला. गावात परत येताना कोणीतरी निर्दयपणे त्याचा खून केला होता. खून कोणी केला, का केला हे कधीही कळलं नाही. पण एक मात्र झालं, जंगलातून जाताना जंगलात देवा पाटील दिसू लागला. गावातील रघुनाथ पाटलाचा बळी देवा पाटलानेच घेतला. आधी तो प्रेमानं बोलायचा आणि नंतर भीती दाखवायचा. जो भ्यायला त्याचा त्यानं बळी घेतला. त्या मुलानं देवा पाटलाला ओळखलं होतं. त्याला त्याचं मरण दिसत होतं. पण अतिशय निर्धारानं त्यानं स्वतःच्या भीतीवर नियंत्रण ठेवलं होतं. चेहरा निर्विकार ठेवला होता आणि त्यामुळेच तो पाटलाच्या तावडीतून सही सलामत वाचला होता. आता तो स्वतंत्र होता. मोठा सुस्कारा सोडून त्याने घराची वाट धरली.